पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार टीव्ही न्यूज सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबून रहा अपडेट. पनवेलमधील रत्नदीप हॉटेलजवळ भारतीय जनता पक्ष पुरस्कृत वंदे मातरम जनरल कामगार संघटनेच्या स्थानिक प्रकल्पग्रस्त टॅक्सी चालक मालक कल्याणकारी संस्थेचा टॅक्सी थांबा सुरू करण्यात आला आहे. हा थांबा वंदे मातरम संघटनेचे उपाध्यक्ष रवी नाईक यांच्या वाढदिवसानिमित्त सोमवारी सुरू करण्यात आला. या थांब्याचे उद्घाटन पनवेल महापालिकेचे बांधकाम सभापती ऍडव्होकेट मनोज भुजबळ यांच्या हस्ते आणि भाजपचे जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले. पनवेल एसटी स्टँड जवळ असलेल्या रत्नदीप हॉटेलजवळ भाजप पुरस्कृत वंदे मातरम जनरल कामगार संघटनेच्या स्थानिक प्रकल्पग्रस्त टॅक्सी चालक मालक कल्याणकारी संस्थेच्या टॅक्सी स्टँडचे उद्घाटन संघटनेचे उपाध्यक्ष रवी नाईक यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी नगरसेवक नितीन पाटील, अजय बहिरा, वंदे मातरम संघटनेचे अध्यक्ष जितेंद्र खरत, भाजप नेते मनोहर मुंबईकर यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते आणि टॅक्सी चालक मालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी भाजपचे जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी रवी नाईक यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देत आपले मनोगत व्यक्त केले. या परिसरामध्ये ज्यांनी आपल्या आयुष्यभराची पूंजी गुंतवली आणि जे अजूनही ती पूंजी परत मिळावी किंवा काहीतरी पदरात पडा वाढ बघतात असे हजारो जण आठवड्याला आम्हाला भेटत असतात आणि रवी नाईक माझ्या वतीनं ही सगळी कामगिरी पार पाडत असतात. आज निश्चितपणानं असे हजारो जण आहेत की ज्यांना त्यांचे हक्काचे असे पैसे किंवा फ्लॅट हा त्यांना मिळवून देण्यामध्ये रवी नाईक यशस्वी ठरलेले आहेत आणि त्यामुळे निश्चितपणानं अभिनंदन करतो. येणाऱ्या कालावधीमध्ये या सगळ्या परिसरामध्ये दळणवळणाची अनेक साधनं वाढणार आहेत पण तरी देखील रिक्षा असेल, टॅक्सी असेल याचं महत्व कमी होत नाही आणि त्यामुळे या युनियन्सला सातत्यानं सहकार्य करणारे, मार्गदर्शन करणारे रवी नाईक हे आपल्या सगळ्यांच्या हे माझ्यापेक्षा जास्त जवळचे आहेत. सादर आहे स्टाइलिश ऑफिस वेअर. एक वर्षाच्या गॅरंटी सह टायझर शर्ट्स, ट्राउजर्स, जीन्स, टी शर्ट्स, टायझर